दिवस बाले चषकासाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्यांचं मनाच्या अंतकरणातून आभार आहोत. सर्व बालेकरांचं आमच्यासारख्या कलावंतांना तुम्ही संधी उपलब्ध करून दिलीत या स्पर्धेसाठी, आणि आम्ही मनाच्या अंतकरणातून आपला आभार आहोत. चला मॅच होते जमल्या तमाम कुडा रसिकांचं मी उमंग भुईर भेटकर उरण घेऊन चलतोय मैदानामध्ये. आणि नक्कीच आजचा दिवस म्हटलं तर 26 जानेवारीचा दिवस, मात्र आताची संध्याकाळला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं जे मानाने फडकणारा जो तिरंगा आहे आकाशामध्ये नभामध्ये लयणारा ना तो खऱ्या अर्थानं तिरंगा आता मात्र खाली येताना देखील पाहायला मिळेल. मात्र त्यांची कीर्ती मात्र आयुष्यभर वरतीच राहील, कारण की संध्याकाळ म्हटलं की वंदे मातरम या जयघोषानं आता मात्र शाळेतील सर्व झेंडे उतरताना देखील पाहायला मिळतील. 7 वाजता फडकणारा माझा तिरंगा असं म्हटलं जातं. उत्सव 3 रंगांचा आबाले आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यानं भारत देश घडविला, ज्यानं भारत देश घडविला. चला मैदानाच्या दिशेनं यावेळ बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी गुडघे टिकून चेंडूची उंची जास्त आहे. ओ हो क्या बात है, जबरदस्त झेल, आय विल टेक, आणि चांगला झेल टेक केलाय. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. चिरा घेत आहेत डाव्या हाताचे फलंदाज आहेत. पाहूया डावखुरा खेळ कसा असेल. डाव्या हाताचा खेळ म्हटलं, एकीकडून कॅप्टन किरण बोंडकर चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून आता आलेत किरण कोंडस्कर येथील. नक्कीच, कारण की काही सामन्यामध्ये ते नव्हतेच, या स्पर्धेसाठी नाही, काही स्पर्धेमध्ये ते नव्हतेच खेळायला, म्हणून आम्हाला वाटलं की किरण कोंडकर आहेत का, किरण बोंडकर आहेत का, पण नाही, इथं किरण कोंडस्कर पुनश्च एकदा आले आहेत. हा दोन्ही किरण आलेत आता. येस, यावेळचा चेंडू अगदी परेश खडके स्टाईलने खेळायचा प्रयत्न होता, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. सद्यस्थितीला देवागुरु पावरासाठी एकच म्हणावं लागेल की तुमच्या समवेत जो संघ द्वंद्व करतोय तो फॉर्मात असलेला संघ आहे. याच मैदानावर ज्यानं चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मागील जी ट्रॉफी झाली आरियस ट्रॉफी, आणि नक्कीच एक चेंडूमध्ये एक धावसंख्येची गरज ही देखील आवरे संघालाच होती. कारण की तो दिवसच मी म्हणेल त्यांचा होता. इथून आज आवरे संघाचं गेम प्लॅनिंग वेगळी आहे, जर्सी देखील वेगळी आहे. नक्कीच तेव्हा 12 चेंडूला 8 गणित पूर्णपणे बिघडलं होतं त्यांचं, तदनंतर
आठला सार आल्या होत्या आणि सहा धावा निघताना नाकी नऊ इथून हेलिकॉप्टर लुकन चेंडू अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर स्ट्रेट ड्राईव्हचा इव्हेंट कोहलीचा ब्रँडेड प्लस महिला वर्ग देखील ज्या पाहतात ना त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय कारण की आजकाल आपण पाहतो युट्यूब टेलिकास्टवर सँडीदा असं वाटते का फक्त जेन्ट्सच पाहतात नाही महिला देखील क्रिकेट पाहत आहेत कारण की जेव्हा जास्कर संघासमवेत भेंडकल संघ खेळत होता एकला दोन होत्या तेव्हा आमच्या मैत्रिणीचा मॅच झाला मस्त आम्हाला हरवला था उमंग म्हणजे पहा आजकाल क्रिकेट आपल्याला वाटतोय की नाही क्रिकेट पाहणाऱ्या मुली देखील आहेत म्हणून तर त्या मुली म्हणतात ना क्रिकेटर नवरा आवा ग बाई मला क्रिकेटर नवरा आवा मग कॉमेंटेटर आम्ही करायचं काय येस यावेळचा चेंडू अगदी फलंदाज पुनश्च एकदा बाद होतात मी म्हणतोय इथून आवरे संघाची तिळगळतीला सुरुवात झाली आवरे संघाला आता चांगला खेळ करावा लागेल कारण की संघर्षाचा खेळ करावा लागेल संघर्ष म्हटलं तर एकच नाव छत्रपती छत्रपतींचा शासन आता अंमलात आणावं लागेल आवरा संघाला इथून स्लोवर चेंज ऑफ पेस आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज आदित्य येतात आदित्य देखील आल्या आल्या सफलता देखील संपादित करतात इथून चांगला खेळ मी म्हणेल नशिबानं परीक्षा घेतली आवरे संघाची आवरे संघासाठी आता एकच म्हणावं लागेल की तू लाख परीक्षा घे नशीब मी खचणार नाही प्रयत्नाचे मुकुट शिरी पेचापर्यंत रोवून संघर्षाचा लढा जिंकेपर्यंत थांबणार नाही संघर्षाचा लढा करावा लागेल यावर चेंडू उचली घेतोय चेंडू उडलाय हातातून चेंडू निसटलाय अगदी चेंडू हाताला ब्रश होताना पाहायला मिळतोय एक धावसंख्या आहे ते सिंगल अर्जित केले आहे यशस्वी लोक पराभवाची चिंता करत बसत नाही ते सातत्याने यशस्वी होण्यासाठी धडपड करत असतात आणि आता यशस्वी होण्यासाठी आवरा संघ खूप धडपड करतोय मी म्हणेल स्ट्रगल आणि स्ट्रगलच पाहायला मिळतोय हा स्ट्रगलचा हा खडतर प्रवास कितपर्यंत चालू राहील हा खडतर पायऱ्या पुढे जातील का आवरे संघाच्या आणि यशाचा दरवाजा उघडतील का चांगला स्ट्रोक आपण पाहतोय अगदी चेंडू चाललाय बंदुकीच्या वेगानं चौकार आपण मैदानाच्या बवरा टीम पाहा तिथं लहान पोरगा आहे पाहा तिथं बवरा अरे त्या लहान पोराला जर आपण बाहेर घ्या पहा लगेच काही विपरीत इजा देखील होऊ शकते चेंडू वेगाने जात आहेत लागला तर प्रॉब्लेम होईल यावर हेलिकॉप्टर स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षक आहेत एलिमिनेशन खराब फटका फसलाय डाउन इन द बॉल फिल्डर अँड विकेट नंबर 4 बॅक
पुढील सामने खेळ एक सामना बाकी आहे. संयोजकांना देखील दुःख झालं आहे, त्यांना देखील जायचं आहे, आम्हाला देखील जायचं आहे, सर्वांनाच जायचं आहे. वातावरण जर पाहिलं ना हिमांशू, तर असं वाटतंय पावसाचे चिन्ह दिसत आहेत का? वातावरण थोडंसं ढगाळ वाटतोय, दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. काय कधी घडते, हां हां, या वातावरणामध्ये षटकार जाण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. दमट वातावरण आहे, हवा थांबली आहे, हवा नमताना पाहायला मिळेल. यावेळी चेंडू हवेत आहे, पाहूया काय करतात. रिच लँडिंग, तीन षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक दोन सालचा खेळ चालू आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा ब्रह्मास्त्र, षटक क्रमांक दुसरा, गोलंदाज आदित्य. पाहूया आदित्य काय करतात. आदित्य, आदित्य आणा आदित्य. यावेळचा चेंडू सरळच्या दिशेला, दोन क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, गडबडतायत, चासपडतायत, चासपडतायत. एकच एकच आणि एकच धाव. एकेरी धावेचे मोर उमटवले. एकेरी धावने सगळं आगेकूच करेल. बारा चेंडूचा खेळ मैदानाच्या बाहेर झाला, दोन षटकांच्या समाप्तीनंतर. तेरा धावा. स्लॉग षटक आतण्यासाठी कोणते गोलंदाज वापरले जातील? ओमकार येतील का? त्यानंतर नरेश येतील का? धावसंख्या झाली तेरा, तेरा तेरा झाल्यात. नरेश, मी म्हटलं ना एक दोन गोलंदाज आहेत, त्याच्यातील नरेशांना बाहेर काढलंय. शेवटचं षटक आताला जाईल भैरवीचं. भैरवीचं षटक फेकण्यासाठी नरेश येत आहेत. गणेश कृपा बालई व प्राईम प्रॉपर्टीस आयोजित बालई चषक 2024 च्या या पर्वामध्ये आम्ही सहभागी झालो आजच्या दिवसाकरिता. संयोजकांचा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभारी आहोत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय चार दिवस जेवणाची व्यवस्था पाहिली तर आमचे सन्माननीय राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. तदनंतर निलेश पाटील प्राईम प्रोप्रायटर्स यांच्याकडून 75,000 रुपये. तदनंतर पाहिलं तर नितीन पाटील पनवेल 15,000, एस के पुरव 15,000, किशोर टांडेल 5,000, संदीप पाटील 5,000, महेश माळी यांच्याकडून पाण्याची व्यवस्था 4 दिवस, नदीम भाई 70-70 शॉप 5 कॅप, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी कूलर, अमित ठाकूर, हिमांशु माली, शैलेश भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी 2 सायकल. तदनंतर अक्षय सपकाळ यांच्याकडून 10,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ, त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणातून आभारी आहोत. संयोजकांचं चांगली स्पर्धा, दैदिप्यमान पर्व. येस, स्लोवर चेंडू स्वप्नील भोईर यांच्याकडून नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजाचा आकर्षक चषक पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणातून आम्ही आभारी आहोत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. यावेळी देखील खूप मेहनत पा संयोजकाने घेतली, कारण की स्पर्धा राबवणं, आयोजन करणे खाऊ नव्हे. कारण का त्या स्पर्धेमागं सातत्याची धडपड, संघांना बोलवणं, पिचचं काम, खेळपट्टीचं काम, तदनंतर आयोजकांचे पाण्यावाल्याशी कॉन्टॅक्ट, यूट्यूबचं कॉन्टॅक्ट, कॉमेंटेटर बघा, एखादा कॉमेंटेटर आला नाही तर लगेच अर्जंट बोलवा, त्याच्यानंतरचे पूर्ण एक खडतर प्रवास असतोय, त्यामधून ही स्पर्धा संपन्न केली जाते. का? तर फक्त आपल्या गावाचं नाव व्हावं, कुठेतरी खेळाडूंना वाव मिळावं. कारण की या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, इथून जो जो खेळाडू घडून गेला त्याचं मोठं नाव झालंय. कारण की आमचे प्रख्यात कॉमेंटेटर गणेश गावण यांची देखील सुरुवात याच स्पर्धेमधून झालेली आहे. मात्र खऱ्या अर्थानं आज त्यांना देवाज्ञा झाली, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना देखील उजाला दिला जाईल. कारण की मानाचे आणि दरवर्षी ते या स्पर्धेसाठी खास करून ते कुठेच जात नाही, या स्पर्धेला सहकार्य देतात ते. नक्कीच पहिल्याच वर्षी खऱ्यातनं प्रथमेश म्हात्रे फुंडे पिट्टू यांना खऱ्यातनं बेस्ट बॉलरचा किताब याच मैदानाच्या आणि याच खऱ्यातनं स्पर्धेमधून मिळाला होता, आणि आज खूप मोठं नाव त्यांचं देखील पाहायला मिळत आहे. येस, पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, स्टेप अप झाले होते. इथून यष्टीची अपील पाहायला मिळते आणि फलंदाज
एसटीजीच्या रूपानं बाध्य केलं होत आहेत. आवरा संघ म्हटलं तर मग खऱ्या अर्थानं त्यांच्या गावावर कृपादृष्टी असलेला देवांचा देव महादेव आपण पाहतोय. भोलेनाथ आवरे आणि तोच आवरा संघ खेळ करताना आपण पाहतोय. कैलास राणा शिवचंद्र मोरी पवींद्र माता मुक्तीज जरावी कारुण्य सिंधू बौद्धकारी तुजमिन शंभो मुचकुनकारी. आणि खरोखरच त्या खऱ्यातनं शंकराची कृपादृष्टी असलेला हा आवरी गाव आपण पाहतोय. यावेळी फिरून खेळतात. अकोट टप्प्याचा बॉल आहे मागील दिशेनं चेंडू पाहिलं तर तडम्यान क्षेत्रात ट्रॅव्हल झालंय. आपल्यासावी इथून अगदी मिड विकेटच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. आधी ते फिरण्यात आले होते पण चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या झाली आहे पहिल्या सत्रात 16-17 धावसंख्येचं मापक आव्हान चेस करावा लागेल. बॉल टू रन आहे. नक्कीच बॉल टू रन म्हणेल मी. गोलंदाजांना चांगला खेळ करणं गरजेचं आहे. फास्ट करायचं त्याला मैदान सोडायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मोड कल्पेश आपल्या खेळाडूंना घेऊन चला आपण. मग कल्पेशला आपण पाहणार, शिवमला पाहणार, त्यानंतर निशांतला पाहणार, एकीकडून पूर्वेशला पाहणार. हे प्रामुख्याचे तीन गोलंदाज त्यानंतर आविष्कार असतील. येस, हे खेळाडूंनी आपल्या संघाची बांधिलकी केली आहे. ती बांधिलकी कशी ठेवतील? 18 निलेश पाटील स्वतः मैदानाच्या आतमध्ये येईल. ऍक्शन मोडमध्ये कसा खेळ करतील? एकीकडून वाईड आर्मी आपण पाहतोय. सफेद कलरचा शांततेचा प्रतीक असलेला कलर. एकीकडून सांगायचं झालं आपल्या आग्रिकोली भाषेमध्ये तर झिकम्याक कलर घेऊन उतरतायत. सोळा धावा झाल्या. 17 धावसंख्येचा टार्गेट असेल याची नोंद घ्या. चला घाई करा प्लीज. आपण जास्त वेळ घेऊ नका. मोरा संघाला विनंती आहे. आले 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 मोरा बले आले. मोरा खेळाडू नाही आले तर त्याचे पाठीराखे आलेत. छोट्यांची किलबिल पत्रिकामध्ये नावं असतात ना, घ्यायला पाहिजे. चला इथून गोलंदाजीसाठी येतात. शिवम शिवम पाडेल पाटील आले आहेत. पाहूया अहो पाटील कसा तिचा खेळ करतील. नक्कीच ह्या षटकावर काय घडतंय काय बिघडणं गरजेचं आहे. 17 धावा जरी असल्या तरी नाकीनं वेण्याची शक्यता आहे. कारण की तोच चेंडू तुम्हाला आहे, तीच विकेट त्यांना देखील आहे, तीच विकेट तुम्हाला देखील आहे. इथून हवा दमट आहे. हवा अक्षरशः थांबताना पाहायला मिळाले. चला गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिला चेंडू फेकत असताना पावलात चुकामुक. हा बोला. येस ऑलॉन द कार्पेटचा वापर. येस इथे काय घडलंय? जसं सागरी
सेतू शिवडीच्या सेतूतून जसा पाणी वाहून चाललेला तसा क्षेत्ररक्षकाच्या अगदी पायाखालून चेंडू वाहून गेलाय चौकार. आधीच उजारी आधीच उदारी त्यात कर्ज बाजारी हा खेळ झालाय. धावा कमी येस रतीश दादा म्हात्रे बाली यांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम स्वागतम. चांगला बॉल चांगला चेंडू. आजच्या दिवसामध्ये ते आज ते आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांना आज बोलवण्यात आलं होतं कुंडेगाव येथे म्हणजे आमच्या दिशेनं होते एरिया आमचा येतो त्या दिशेनं म्हणजे चांगली या या आपलं स्वागत असेल या. स्टेप अप झालेत पुढे होऊन आता चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू अडवताना लीझी क्रिकेट पाहायला मिळालाय. पुला खालून पाणी वाहून जाण्यासारखा चेंडू वाहून गेलाय चार धावींकरिता. मोरा संघ जगत तयारीत राहायचा आहे. अकोट टप्प्याचा बॉल मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय काव कॉर्नर क्षेत्रात. एका धावेचं रूपांतर दोन धावेत दोन धावा येतात. येस पाचव्या वर्षामध्ये मोरा संघ चॅम्पियन होता पाच नक्कीच. तेव्हा देखील सेमी फायनलला त्यांच्या समवेत सागर सम्राट भाऊराव हा संघ खेळला होता. म्हणजे हे खरं तर इतिहास आहे सात वर्षाचं एकीकडून. चांगला फटका हो काय स्ट्रोक आपण पाहतोय अगदी चेंडू चाललाय जमिनीला गुदगीला करत चाटत पुसत येतोय चौकार. चांगला फटका चांगला फटका अगदी ओहो वॉटर फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून एकच धावसंख्या अर्जित केली जाते. चला आपले व्हॉलंटियर्स आहेत किरण सर चला सिद्धेश पाटील तिथे आमचे आहेत उपस्थित. हितेश पाटील षटकार किंग हितेश नक्कीच आपण लाईनच्या अगदी अलगत राहायचा संयोजक. गोलंदाजीसाठी कल्पेश ठाकूर येणारे. पुढील बारा चेंडू असतील आणि सहाची गरज म्हणजे हा षटक मिडन टाकल्या कल्पेशने चालू होईल. इथून हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलं एक धाव. यावेळेला आपण पाहतोय ऑल ऑन द कार्पेट चेंडू हातातून सटकताना दोन धावा येत आहेत. दोन धावींची मोहर उमटवली जाते आहे. दोन धावीनं
यांना 10 चेंडू 3 ची गरज. सोपं समीकरण आहे. मी तर म्हणेल आताचा सामना झुकताना देखील आपण पाहतोय. औपचारिकता बाकी असेल या सामन्याची. पूर्णपणे सामना एका बाजूने झुकलाय. शरीरावर आदळणारा चेंडू आपण पाहतोय. अवे फ्रॉम बॉडीला आदळणारा चेंडू. फलंदाज धावबाद. चला किरण सामना खेळवला जातोय.